झटपट फूड डिलिव्हरी ॲपचे विक्रांत ढवळे आणि अनिल सय्यद यांनी प्लाझ्मा फाइंडर हे ॲप विकसित केले आहे डीवाय एस पी गणेश बिरादार यांच्या हस्ते या ॲपचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी डी वाय एस पी गणेश बिरादार यांनी कोरोनामुक्त झालेल्या लोकांनी प्लाझ्मा दानसाठी पुढे यावं असं आवाहन केलं कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींच्या रक्तातील प्लाझ्मा उपयुक्त ठरत असल्याचं दिसून आलं त्यामुळे प्लाझ्मा थेरपीचा वापर वाढवण्यासाठी कोरोनामुक्त झालेल्या लोकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे अनेकदा कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी संबंधित रक्तगटाची प्लाझ्मा दान करू शकणारी व्यक्ती शोधण्यात अडचण येते प्लाझ्माची तातडीनं असलेली गरज पूर्ण करण्यासाठी प्लाझ्मा दान करू शकणाऱ्या व्यक्तींची माहिती हाताशी असावी या उद्देशानं प्लाझ्मा फाइंडर हे ॲप विकसित करण्यात आल्याचं विक्रांत ढवळे यांनी सांगितलं डेवायस पी गणेश बिरादार यांच्या हस्ते या ॲपचं लोकार्पण करण्यात आलं अठरा ते साठ वयोगट पन्नास किलोपेक्षा अधिक वजन आणि रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण बारा पूर्णांक पाच असलेली कोरोनामुक्त व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकते अशा व्यक्तींनी या ॲपवर आपली नावनोंदणी केल्यानंतर प्लाझ्मा दात्याच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना एका क्लिकवर माहिती मिळून प्लाझ्मा दात्याचा शोध घेणं या ॲपद्वारे सहज शक्य होणार आहे प्लाझ्मा थेरपीमध्ये आवश्यक असणारा प्लाझ्मा मिळवण्यासाठी प्लाझ्मा फाइंडर ॲप महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त करत डीवाय गणेश बिरादार यांनी शहरातील कोरोनामुक्त झालेल्या जास्तीत जास्त लोकांनी या ॲपमध्ये नोंदणी करावी असं आवाहन केलं आहे